हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. श्रावण चालू आहे, व्हेजमध्ये आपल्याला वेगवेगळे व्हरायटीज करायचे असतात. सो आज तुम्हाला मी दाखवणार आहे ढाबा स्टाईल पनीर मसाला. ढाब्यावर जसं आपल्याला पनीर मसाला मिळतं, ते कशा पद्धतीने ग्रेव्ही करतात ते बघूया. इथे बटर घेतलं आहे, तूप घेतलं आहे, अख्खं जिरं घेतलं आहे, आलं आणि लसणाची पेस्ट घेतली आहे, कसुरी मेथी आणि हे ड्राय रोस्ट केलेलं बेसन घेतलं आहे. सुक्कं फक्त भाजून घेतलेलं आहे 2 चमचे बेसन. ते का ते मी तुम्हाला सांगणार आहे ग्रेव्ही करताना. 1 वाटी दही घेतलं आहे, 3 टोमॅटोची प्युरी घेतली आहे, सिमला मिर्च घेतले आहेत मोठे तुकडे करून, बारीक चॉप केलेला कांदा घेतला आहे, पनीर आपल्याला क्यूब्स फॉर्ममध्ये घ्यायचे ते मी घेतलं आहे, हे इथे आपल्याला अख्खा मसाला घेतला आहे तो तुम्हाला डिटेल मी सांगते आहे. तुम्ही बघू शकता इथे तमालपत्र, सुक्या मिरच्या घेतल्या आहेत लाल सुक्या मिरच्या, मसाला वेलची घेतली 1, 3 लवंगा घेतल्या आहेत, 1 दालचिनीचा तुकडा आणि 2 ते 3 वेलची घेतली आहे. त्यानंतर आपण बाकी मसाले जे घेतले आहेत त्यामध्ये आपण हळद पावडर घेतली, मिरची पावडर, जिरं पावडर आणि धणे पावडर, एवढे सगळे साहित्य आपल्याला लागणार आहे. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला आपण पनीर क्यूब्स जे घेतले आहेत त्याला आपण थोडंसं मॅरिनेशन करून घेऊया. पनीर क्यूब्स ना आपण थोडंसं आधी मीठ घालून घेऊया चवीपुरतं. त्यात लावूया हळद पावडर, याने खूप छान कोटिंग तयार होतं पनीरला आणि एक टेस्ट पण खूप छान येते. हळद पावडर घातल्यानंतर यामध्ये घालूया मिरची पावडर आणि आता आपल्याला हे थोडंसं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. जास्ती आपण जर मिक्स केले तर पनीर क्यूब्स तुटू शकतात, त्यामुळे एकदम सावकाश हे आपल्याला मिक्स करून एक साधारण 5 ते 10 मिनटं बाकीची तयारी होईपर्यंत हे तुम्ही मॅरिनेशन करून ठेवू शकता. मॅरिनेशन झाल्यानंतर आता आपण एका पॅनमध्ये बटर घालून घेऊया आणि त्याच्यामध्ये हे मॅरिनेट केलेले पनीर क्यूब्स आहेत ते थोडेसे आपण दोन्ही बाजूला परतून घेऊया. पॅनमध्ये मी आधी बटर घालून घेते. तुम्ही बटर आवडत नसेल किंवा तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही तुपामध्ये करू शकता, नाहीच तर तुम्ही तेल वापरू शकता. मी इथे 1 चमचा बटर घालून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे सावकाश पनीरचे क्यूब्स आहेत ते ठेवून घेते. हे डीप फ्राय नाही करायचे आहेत आपल्याला आणि खूप जास्ती पण फ्राय करायचे नाही आहेत. पनीर जर तुम्हाला माहिती असेल तर आपण साधारण रूम टेम्परेचरचं पनीर रेसिपीजला वापरायचं आहे, खूप एकदम फ्रोझन पनीर यामध्ये नाही वापरायचं आहे. आणि पनीर स्टोअर करताना पण आपण डीप फ्रीजमध्ये न करता फ्रीजमध्ये करावं, जेणेकरून ते जेव्हा आपण डीप फ्रीज करतो त्यावेळेला त्याची कन्सिस्टन्सी बिघडते आणि त्याची पावडरच तयार होते, त्यामुळे फ्रीजमध्ये स्टोअर करावं. आता हे एका बाजूने पनीर होत आलं आहे, आता थोडंसं आपण दुसऱ्या बाजूने पण हे परतून घेऊया. खूप जास्त कुरकुरीत आपल्याला तळायचे नाही आहेत. पनीर जेव्हा आपण ग्रेव्हीमध्ये घालतो तेव्हा ते असे मऊचे तुकडे जे असतात ते खायला खूप छान लागतात, त्यामुळे नुसतं ह्याला तुम्ही बघू शकता खूप छान कोटिंग आलं आहे, मस्त त्याला कलर पण आला आहे आणि याने टेस्ट पण या रेसिपीला खूप छान येते. आता दोन्ही बाजूने थोडेसे परतून झालेले आहेत पनीर, हे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याच पॅनमध्ये आपण आपली पुढची ग्रेव्ही जी आहे ती तयार करणार आहोत. सो हलक्या हाताने काढून घ्या, नाहीतर तुम्ही पॅन सरळ एका प्लेटमध्ये तिरकस करून हे क्यूब्स काढून घ्या. त्यात जर बटर राहिलं तरी आपल्याला नंतर ग्रेव्हीमध्ये घातल्यानंतर ते खूप छान लागतं टेस्टला. आता याच पॅनमध्ये मी परत बटर आणि तूप हे दोन्ही मी घालून घेणार आहे फोडणीसाठी. 1 चमचा तूप आणि 1 चमचा बटर. बटर आणि तूप जेव्हा आपण घालतो तेव्हा ग्रेव्हीला खूप छान टेस्ट येते. आणि तुम्ही ढाबावर जर बघितलं असेल तर बटर या रेसिपीजमध्ये मुद्दाम वापरलं जातं, जेणेकरून खूप छान टेस्ट येते त्याला. त्याच्यामध्ये आता जिरं घालून घेतलं आहे, 1 चमचा जिरं थोडंसं मिक्स करून घेऊया. आणि आपण जे अख्खे मसाले घेतले आहेत ते आता सुरुवातीला आपण इथे घालून घेऊया. तमालपत्र, सुक्या मिरच्या, मसाला वेलची 1,
लवंग घेतले, 2 ते 3 लवंगा, वेलची, हिरवी वेलची आणि दालचिनीचा एखादा तुकडा, हे मिक्स करून घेऊया. थोडंसं परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. बारीक चिरलेला कांदा इथे घेतला आहे. साधारण 2 कांदे मी इथे बारीक चॉप करून घेतले. आता आपल्याला कांदा या मसाल्याबरोबर परतून घ्यायचा आहे. टोमॅटोची आपण प्युरे करून घेतली आहे. हे आपण कांद्याची मात्र तुम्ही प्युरे घेऊ नका, त्याची टेस्ट वेगळी येते ग्रेव्हीला. आता कांदा परतून होत आला आहे ऑलमोस्ट. त्याच्यामध्ये आपण बाकीचे इन्ग्रेडियंट पण आहेत ते आता वन बाय वन घालून घेऊया, जेणेकरून तेलात आपल्याला मसाले पण परतायचे आहेत. त्याच्यासाठी मिरची पावडर, हळद, जिरं पावडर आणि धणे पावडर, सगळे मसाले घालून झालेत. आता हे तेलामध्ये आपण छान परतून घेऊया. या ढाबा स्टाईल रेसिपीज ज्या असतात त्यामध्ये ढाब्यावर तुम्ही बघू शकता की ते काजू किंवा इतर जे आपण जे बाइंडिंग एजंट वापरतो पंजाबी ग्रेव्हीजमध्ये ते वापरू शकत नाही, तेवढं त्यांना परवडतही नाही वापरायला. मग ग्रेव्हीला थिकनेस येण्यासाठी ते लोक बेसनचा वापर करतात, जो आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. हे बेसन मी आधी सुकं भाजून घेतलेलं आहे, त्याच्यात तेल किंवा तूप न घालता एकदम ड्राय रोस्ट करून घेतलं आहे. त्याचा थोडासा कलर चेंज होतो. अशा पद्धतीने 2 चमचे बेसन आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. ऑलरेडी हे रोस्टेड आहे, तरी पण आपण परत कांद्याबरोबर हे थोडंसं परतून घेऊया. मसाले आणि बेसन दोन्ही आपले परतून झाले. आता याच्यामध्ये आपण आलं आणि लसणाची पेस्ट घेतली, ती घालून घेऊया. तुम्ही आलं आणि लसणाची पावडर पण वापरू शकता पावडर फॉर्ममध्ये. मी इथे पेस्ट घेतली आहे, ती घालून घेते. साधारण 1 टेबलस्पून एवढी आपल्याला ही पेस्ट घालायची आहे. आणि याचा कच्चा वास जाईपर्यंत आता आपण परतून घेऊया. ही पेस्ट तुम्ही सुरुवातीला पण घालू शकता, पण पेस्ट घातल्यानंतर बऱ्याचदा आपण बघतो की ही जे पॅन आपण जे घेतो ते पॅनला बॉटमला चिकटायला सुरू होते, त्यामुळे मी ही थोडंसं लेट घालायला प्रेफर करते, जेणेकरून आपले मसाले ऑलरेडी भाजून झाले आहेत. आणि आता आपल्याला फक्त आता ही कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचे. तर आलं लसूण पेस्ट पण परतून झाली आहे. सगळे मसाले जे भाजले गेले त्याचा खमंग असा वास उठला आहे. आता या स्टेजला आपण सिमला मिरची ॲड करूया. तुम्हाला जर आवडत असेल तर सिमला मिरची जसं आपण पनीर क्यूब्स पहिले बटरमध्ये स्टर करून घेतले त्याच पद्धतीने तुम्ही ही सिमला मिर्च पण बटरमध्ये भाजून घेऊ शकता. पण मला ती थोडीशी कच्च्या फॉर्ममध्ये आवडते, त्यामुळे मी रेसिपीला ही जी ॲड करताना मी थोडीशी लेट ॲड केली आहे. पण खूप जास्त शिजली तर त्याची टेस्ट वेगळी येते ग्रेव्हीला. चला एवढं झालं, आता आपण टोमॅटोची प्युरे घालून घेऊया. हे 3 टोमॅटोज हे फक्त मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले, भाजून वगैरे घेतलेले नाही किंवा उकडून घेतलेले नाही, ॲज इट इज टोमॅटोची प्युरी केलेली आहे, होल टोमॅटो प्युरी. ही प्युरी पण चांगली करतूया. आणि ऑलरेडी आपली कन्सिस्टन्सी आलेली आहे, कारण ह्या ग्रेव्हीज ज्या असतात ते थिक असतात, रोटी किंवा चपाती बरोबर खाण्यासारखे असतात. तरी पण आपण परत दही घालणार आहोत. त्याच्या आधी थोडंसं मीठ घालून घेते. पनीरला आपण मीठ लावलेलं आहे, त्यामुळे ग्रेव्हीच्या हिशोबानेच मीठ घालायचं. आणि याच्यामध्ये आता 1 वाटी दही घालून घेते. इथे ढाब्यावर कुठलेही फ्रेश क्रीम वगैरे आतमध्ये घातलं जात नाही, फक्त गार्निशिंगच्या वेळी कधीकधी ते फ्रेश क्रीम घालून देतात, त्यामुळे मोस्टली ग्रेव्हीज जे असतात ते दह्यामध्येच बनतात. आणि दही घातल्यामुळे रेसिपीला छान कन्सिस्टन्सी पण येते आणि त्याचा कलरही खूप छान येतो. आता आपल्याला हे झाकून ठेवून ग्रेव्ही जी आहे ती चांगली आपण उकळून घेऊया, जेणेकरून सगळे मसाले
या दह्यामध्ये छान मिक्स होतील. साधारण 2 ते 3 मिनटं मी हे मीडियम फ्लेमवर ग्रेव्ही शिजवून घेते. वाव, तुम्ही बघू शकता मस्त त्याला वाफ आली आहे, छान उकळली आहे ग्रेव्ही. आणि आता आपल्याला पनीर क्यूब्स जे आपण बटरवर परतून घेतले ते ॲड करण्याची स्टेज इथे आली आहे. हे लास्टलाच आपल्याला ॲड करायचे आहेत, म्हणून आपण ते मॅरिनेट करून थोडेसे परतून घेतले जेणेकरून त्याला वेगळी टेस्ट येईल. मस्त दिसायला खूप छान आहे, टेस्टला पण खूप छान लागणार ही रेसिपी. आता हे परतून घेऊया आणि आपल्याला परत आता हे पनीर घातल्यामुळे थोडा वेळ हे उकळून घेऊया. तुम्ही हे झाकून पण परत ठेवू शकता 2 ते 3 मिनटं, जेणेकरून सगळे मसाले आणि जी ग्रेव्ही आहे ती पनीर जे आहे त्याला सगळ्याला मिक्स होईल. आता लास्ट इन्ग्रेडियंट याच्यामध्ये घालूया, तो म्हणजे कसुरी मेथी. मस्त अशी त्याला टेस्ट येते आणि खूप छान फ्लेवर येतो कसुरी मेथीचा. हाताने थोडीशी आपण चुरगळून ही मेथी जर घातली तर त्याचा वास खूप छान येतो. आता आपण थोडा वेळ ही पनीर मसाल्याची जी ग्रेव्ही आहे ती झाकून ठेवून उकळून घेते आहे मी. एक साधारण 2 ते 3 मिनटंच लागतील, लो फ्लेमवर ठेवलं आहे. आणि आपली आता ग्रेव्ही रेडी झाले. मस्त अशी ढाबा स्टाईल पनीर मसाला ग्रेव्ही तुम्ही करून बघा. या श्रावणामध्ये तुम्ही पण व्हेजिटेरियन असाल, वेगवेगळ्या डिशेस खाण्याची इच्छा होत असेल, त्या अशा वेळेला ही पनीरची जी रेसिपी आहे ती तुम्ही नक्की करून बघा. नक्की आवडेल तुम्हाला, मला कमेंट करून कळवा.